the bell icon on the YouTube app and never miss another update. Welcome student. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जी दारिद्र्याची कारण आहे, भारतातील दारिद्र्य वाढीची जी कारण आहे त्या संदर्भात माहिती घेतली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्याचे जे परिणाम आहे आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी जे काही सामान्य उपाययोजना केलेल्या आहे त्या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, दारिद्र्याचे जे परिणाम आहे, दारिद्र्याच्या परिणामामध्ये हे जे दारिद्र्य आहे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम करतं त्या संदर्भात माहिती पाहताना पहा, सर्वात पहिलं की देशाची आर्थिक प्रगती दारिद्र्यामुळे लांबणीवर आहे. आर्थिक प्रगती ही दारिद्र्यामुळे शक्य होत नाही. विकासात्मक कामे करताना गरीब श्रीमंत या दोनही वर्गांचा विचार करूनच ती कामे आखावी लागतात, त्यामुळे आर्थिक प्रगती शक्य होत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न कमी होते. आता लोकांना जर रोजगार नसेल, ते गरीब असतील, तर त्यांचा उत्पन्नातील वाटा हा कमीच राहणार आहे आणि त्यामुळेच राष्ट्राचं उत्पन्न देखील जी लोकसंख्या आहे त्या मानाने कमी राहणार आहे. त्यानंतर राहणीमान खालावते. गरीब लोकांचं जर तुम्ही शहरी भागात गेला, तुम्ही झोपडपट्टी भागामध्ये तिथलं राहणीमान पाहिलं तुम्ही, तर राहणीमानामध्ये खूप मोठा फरक निदर्शनास येतो गरीब श्रीमंत लोकांमध्ये. त्यानंतर पुढे बचत, गुंतवणूक व भांडवल निर्मिती कमी होते. जर उत्पन्नच कमी असेल, तर उत्पन्न जर कमी असेल तर सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च होत असेल, त्यामुळे बचतीला चान्स नाही राहणार आणि बचत जर झाली नाही तर गुंतवणूकही होणार नाही आणि भांडवल निर्मिती देखील होणार नाही. त्यानंतर पुढे आहे पा, आर्थिक शक्ती तीव्र होते व संधींची असमानता निर्माण होते. त्याला जे चान्सेस म्हणतो, इनइक्वालिटी, म्हणजे श्रीमंत लोकांकडे पैसे असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा सुविधा फॅसिलिटी लवकरात लवकर त्यांच्या खरेदी शक्तीत येतात, अफोर्डेबल होतात. तसे श्रीमंत गरीब लोकांच्या बाबतीत बऱ्याचशा सोयी सुविधांपासून ते वंचित राहत असतात. त्यानंतर पुढे श्रीमंत व गरीब वर्गात मतभेद होतो. आता सातत्याने गरीब श्रीमंत दरी जर वाढत गेली तर गरीब श्रीमंत वर्गा देखील मतभेद निदर्शनास येत असतो. त्यानंतर दारिद्र्यामुळे समाज व राष्ट्र विरोधी कारवाया यामध्ये वाढ होत असतात. सामाजिक व राष्ट्रविरोधक कारवाया वाढतात. गरीब लोक त्यांना उत्पन्नाचं साधन न मिळाल्यामुळे वाम मार्गाचा म्हणजे अवैध मार्गांचा वापर करू शकतात, जे वैधानिक नाहीये, जे कायदेशीर नाही, अशा बेकायदेशीर मार्गांचा वापर करून समाजविघातक कृत्य ते घडून आणू शकतात. त्याचप्रमाणे पहा, कल्याणकारी कार्यक्रमावरील अनुदान वाढीमुळे सरकारी खर्चात वाढ होते. आता जे वेलफेअरचे प्रोग्राम आहेत, जितके जास्त वेलफेअरचे प्रोग्राम वाढतील तितका खर्च शासनाचा वाढत असतो. त्यामुळे जे पब्लिक एक्सपेंडिचर आहे, सार्वजनिक खर्च आहे, त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होताना निदर्शनास येते. त्यानंतर दारिद्र्यामुळे आर्थिक हालाकीत व कष्टप्रद जीवन जगावे लागते. आता दारिद्र्य, आता गरीब लोकांची परिस्थिती तुम्ही पाहिलं असेल की पुरेसा उपभोग शक्य होईल एवढं देखील अन्न मिळवणं इतकं उत्पन्न त्यांचं जर नसेल तर अतिशय हालाकीत दिवस त्यांना काढावे लागत असतात. त्याचप्रमाणे दारिद्र्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे दारिद्र्य. त्याचप्रमाणे पापुढे शाश्वत विकासाचे ध्येय, या बाबतीत जर पाहिलं आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट, साधारणपणे याचा अहवाल 2015 आला आणि 2030 पर्यंत भारत गरिबी किंवा गरिबांचं जे प्रमाण सर्वात कमी करण्याचा विचार करण्यात आलेला आहे. अमेरिकेने देखील पहा, संयुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून भारताला आदराचे स्थान इथे देण्यात आलेले आहे. 2030 या वर्षापर्यंत दारिद्र्य निर्मूलनासाठी शाश्वत विकासाचे ध्येय कटिबद्ध करण्यात आलेले आहे आणि या शाश्वत विकासासाठी जवळपास पहा त्यामध्ये 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथचे प्रोग्राम आहेत आणि जवळपास त्याचे 169 ध्येय आहेत. 169 ध्येयानुसार हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तयार करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे दारिद्र्य निर्मूलनासाठी हे गोल्स तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलनासाठी ज्या काही सामान्य उपाययोजना भारत शासनाने तयार केलेल्या आहे त्या उपाययोजनांबद्दल आपण जर माहिती घेतली तर सर्वात पहिला आहे पहा, लोकसंख्येवर नियंत्रण.
दारिद्र्याचं सर्वात महत्वाचं कारण भारताच्या बाबतीत पाहिलं तर लोकसंख्या वाढ. जवळपास 121.02 कोटी 2011 होती, आता 2021 मध्ये जवळजवळ ती 135 कोटीच्याही पुढे गेलेली आहे. मग एवढी अफाट लोकसंख्या असल्यामुळे बराचसा भाग गरिबीत आहे. लोकसंख्या जास्त आणि उत्पादन कमी किंवा अन्नधान्य कमी यामुळे दारिद्र्याचं प्रमाणही कमी जास्त आहे. आणि दारिद्र्याचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. मग शासनाने काय केलं की मूळ कारण काय आहे, लोकसंख्या वाढ. लोकसंख्या अतिरिक्त प्रमाणावर वाढल्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण वाढते, म्हणून त्या लोकसंख्येला स्टेबल करण्यासाठी कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम असेल, कुटुंब कल्याण कार्यक्रम असेल, यासारख्या योजनांना प्राधान्य दिले आणि लोकसंख्येवर कंट्रोलिंग आणण्याचा प्रयत्न केला. आज शासनाने कायदे करून बऱ्याचशा प्रमाणावर लोकसंख्या नियंत्रणासाठी चालना दिलेली आहे. शासकीय नोकरीमधनं पण जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्हाला शासनाच्या बऱ्याचशा सोयीसुविधांपासून तुम्ही वंचित होतात. त्यामुळे देखील आजकाल वाढत्या खर्चामुळे देखील लोकसंख्या पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येताना निदर्शनास येते. त्यानंतर पहा शेती. आता शेती व्यवसाय आपल्या देशाच्या बाबतीत पाहिलं तर जवळपास तुम्हाला सांगितलं मी 70% लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ऍग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड आहे. मग जर ऍग्रिकल्चर सेक्टरचा चांगला विकास झाला, ऍग्रिकल्चर सेक्टरला आवश्यक असणारी जी आदाने आहेत इनपुट्स, ती जर स्वस्तात मिळाली किंवा ती अनुदानाच्या आधारे दिली गेली तर नक्कीच ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास होऊ शकतो आणि त्या ऍग्रिकल्चर सेक्टरवर डिपेंड असणारी जी पॉप्युलेशन आहे ती दारिद्र्यातून बाहेर पडू शकते. म्हणजेच शेतीला, शेती व्यवसायाला चालना दिली तर नक्कीच गरिबीचं प्रमाण कमी होईल. यासाठी शासनाने देखील बऱ्याचशा योजना त्यात राबवलेल्या आहेत. स्वस्त दरात कृषी सुविधा पुरवल्या जातात. सरकारने शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे म्हणूनच पिकांसाठी मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत मूल्य MSP. आजकाल दिल्लीमध्ये जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा भाग आहे बा MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस. ते मिनिमम सपोर्ट प्राइस हे शेतकऱ्याला एक आधारभूत उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे आहे बा श्रमाची कामे. आता ग्रामीण भागामध्ये जे काही बेरोजगार आहे अशा व्यक्तींना जर रोजगार मिळाला तर ते दारिद्र्यातून बाहेर पडतील. या दृष्टिकोनातून शासनाने बऱ्याच काही योजना राबवल्या. ग्रामीण स्वरोजगार योजना असेल, सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम स्वरोजगार योजना असेल, अशा सारख्या योजना राबवून ग्रामीण भागामध्ये रस्त्याच्या सुशोभीकरणाची अशी विविध कामे शासनाने तयार केली आणि त्या कामांमध्ये ग्रामीण भागातील युवकांना समाविष्ट केलं, जेणेकरून त्यांना एक रोजगार प्राप्त होईल आणि त्या रोजगारातनं त्यांचं दारिद्र्य कमी होईल. त्यानंतर पुढे ग्रामीण औद्योगिकीकरण. ग्रामीण भागातही औद्योगिकीकरणाला चालना दिली गेली. ग्रामीण भागात लघु उद्योग, कुटीर उद्योग यांना प्रोत्साहन दिलं गेलं, त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण जो आहे तो शहरी भागात स्थलांतर होण्याचं कमी झालं आणि त्यामुळे ग्रामीण भागात सुशिक्षित होऊ लागलं आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी होऊ लागलं. त्यानंतर पुढे आहे पा किमान वेतन. हे जवळपास 1948 पासून राबवलेलं धोरण आहे. मिनिमम म्हणजे कमीत कमी उत्पन्न दिलं जातं. साधारणपणे पहा 1948 मध्ये किमान वेतन कायदा संमत झाला, त्या अंतर्गत मजुरांना न्याय मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली, त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. आता मिनिमम जे इन्कम आहे ते किती असावं यावर शासन बऱ्याच टप्प्याटप्प्याने बऱ्याच काही सुधारणा केल्या गेल्या. जसजशी भाववाढ होत गेली, जसजशी प्राइस लेवल इन्क्रीज होत गेली, तसतसं हे मिनिमम वेतन सुद्धा वाढत गेले. त्यानंतर पुढे आहे पास सार्वजनिक वितरण व्यवस्था. दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनाने उपाययोजना केलेली हे सर्वात महत्वाचं पाऊल आहे. PDS त्याला म्हटलं जातं, पब्लिक डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिसेस, सार्वजनिक वितरण प्रणाली. आता या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या सहाय्याने काय केलं जातं तर सीधा वाटप असेल त्याला तुम्ही रेशन कार्ड किंवा स्वस्त धान्य दुकान असं म्हणतात की जेथे गरीब लोकांना ज्यांचं BPL धारक आहे, बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्यरेषेखालील जनता आहे, अशा लोकांना स्वस्त दरामध्ये धान्य अन्नधान्य प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्था चालू केली, PDS त्याला म्हणतात. लक्षात ठेवा, पब्लिक डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिसेस, सार्वजनिक वितरण प्रणाली. त्यानंतर पुढे आहे पहा बँकांचं राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन. पहा बँका
एक कमर्शियल सेक्टरलाच फक्त व्यापारी बँका कर्ज पुरवठा करत होत्या. ऍग्रिकल्चर सेक्टर असेल किंवा छोटे शेतकरी असतील अशा लोकांना कर्ज पुरवठा केला जात नव्हता. आणि त्याच कारणामुळे 1969 मध्ये 14 जुलै 1969 ला 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि पुन्हा 1980 मध्ये 6 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. नॅशनलायझेशन बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार सर्वात सुरुवातीला जवळपास 14 व्यापारी बँका होत्या 19 जुलै 1969 ला ज्यांचं इंदिरा गांधींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर 1980 ला पुन्हा राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर IDBI इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ही नॅशनलाइज होणारी सर्वात शेवटची बँक आहे. 1994 मध्ये तिचं नॅशनलायझेशन झालं. मग नॅशनलायझेशनमुळे काय होतं, राष्ट्रीयकरणामुळे काय झालं, तर राष्ट्रीयकरण केल्यामुळं ग्रामीण भागातील जे शेतकरी असतील किंवा गरीब लोक असतील अशा लोकांना सुद्धा वित्त पुरवठा केला जाऊ लागला. हे महत्वाचं कारण होतं व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचं. त्यानंतर पुढे पहा, प्रगतशील कर धोरण, प्रपोर्शनेट टॅक्स पॉलिसी त्याला म्हटलं जातं. प्रगतशील कर धोरण काय होतं की ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त असेल अशा व्यक्तीवर जास्त कर आणि ज्या व्यक्तीचं उत्पन्न कमी असेल अशा व्यक्तीवर कमी कर लादणे, जेणेकरून श्रीमंतांकडून जास्त टॅक्स वसूल केला जात होता तर गरिबांना करामधनं सवलत दिली जात होती. हे आहे प्रगतशील कर धोरण. पहा, उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी प्रगतशील कर धोरण पद्धत अंमलात आणली. त्यानंतर शिक्षण, आता शिक्षणाच्या बाबतीतही पहा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण करण्यात आलं. जे प्रायमरी एज्युकेशन आहे ते मोफत दिलं गेलं आणि ते सक्तीचं पण केलं गेलं, जेणेकरून त्या शिक्षणाचा आधार घेऊन लोक सुशिक्षित होतील आणि योग्य प्रकारचा रोजगार ते मिळवतील, योग्य प्रकारचं कौशल्य ते मिळवतील, हा त्यामागील उद्देश होता. त्याचप्रमाणे जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पट नोंदणी वाढविण्यासाठी, म्हणजेच महाविद्यालयातील किंवा शाळेतील शिक्षकांची विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शाळेमध्ये पेयजल, त्याच्यानंतर स्वच्छता सुविधा, मुलांसाठी मोफत शिक्षण आणि मध्यान्ह भोजन, त्याला तुम्ही म्हणतात मिड डे मील्स, मध्यान्ह भोजन तुमच्या भाषेत जर म्हटलं तर खिचडीचा प्रोग्राम जो असतो तो मध्यान्ह भोजनामध्ये येतो. म्हणजे जेणेकरून त्या अन्नधान्याच्या आशेने तरी विद्यार्थी गरीब लोक त्या शाळेमध्ये येऊन बसतील आणि ज्ञान ग्रहण करतील, हा त्यामागील उद्देश होता. त्यानंतर पुढे पहा, स्वस्त गृहनिर्माण योजना. स्वस्त गृहनिर्माण योजना ग्रामीण व नागरी भागात गरिबांसाठी पुनर्वसन कार्यक्रम व स्वस्त दरात घरे देण्याची सुविधा, इंदिरा आवास योजना यासारख्या योजना राबवण्यात आल्या. आजही पहा, प्रधानमंत्री आवास योजना राबवली गेलेली आहे, ज्या अंतर्गत पहिलं घर मानण्यासाठी साधारणपणे 2 ते 2.5 लाखापर्यंत अर्थसहाय्य शासन प्रोव्हाइड करते. त्यानंतर पहा, आरोग्याच्या सुविधा गरिबांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी वेगवेगळ्या, आता आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत जे गरीब लोक असतील ज्यांना कुणाला आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेता येत नसेल अशा लोकांचं जे आरोग्यविषयक त्यांना निर्माण झालेल्या अडचणी आहे किंवा बरेचसे आजार आहे ते मिटविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून या योजनेअंतर्गत त्यांना मोफत त्यांचं उपचार करून मिळत असतो. त्यानंतर पुढे आहे पहा, कौशल्य विकास व स्वयंरोजगार. आता भारतात रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास व हा महत्वाचा दृष्टिकोन मानला, यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे करून देण्यात आली, जेणेकरून स्किल डेव्हलपमेंट जर झालं तर त्या वेगवेगळ्या स्किलच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पन्न लोक कमवतील, वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नाचे सोर्सेस त्यांना निर्माण होतील, हा शासनाचा त्यामागील उद्देश होता. अशा प्रकारे शासनाने वेगवेगळ्या योजना राबवून गरिबी किंवा दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पहा, जे PDS आहे, PDS पब्लिक डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिसेस, सार्वजनिक वितरण प्रणाली, या अंतर्गत जे स्वस्त धान्य दुकान आहे, पहा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे, तर या स्वस्त धान्य दुकानामध्ये या 3 प्रकारचे रेशन कार्ड प्रोव्हाइड केले जातात. एक आहे पांढरं रेशन कार्ड, 2 नंबरचं आहे केशरी रेशन कार्ड आणि 3 नंबरचं आहे पिवळं रेशन कार्ड. जसं ते कार्ड असेल त्या कार्डनुसार फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात, गरीब लोकांना अन्नधान्य
त्यांना जीवनावश्यक वस्तू ज्या असतील त्या अगदी माफक दरामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात, तर त्यालाच स्वस्त धान्य दुकान असं देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारे दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवलेल्या आहेत, तरी देखील गरिबी अजूनही खऱ्या अर्थाने कमी होताना दिसत नाही. शासनाचा धोरणांमध्ये जे पारदर्शकता आहे तिचा अभाव असल्यामुळे, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार या कारणामुळे देखील दारिद्र्य निर्मूलनामध्ये बऱ्याचशा अडचणी भारतासमोर निदर्शनास येत आहे किंवा भारतासमोर आहे. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या सामान्य उपाययोजना शासनाने केलेल्या आहेत त्या संदर्भात माहिती पाहिली. लेक्चरमध्ये जे काही पॉईंट सांगितलेले आहे ते तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिले त्याबद्दल धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.